विजयदुर्ग हा मराठ्यांच्या शौर्याचा एक ऐतिहासिक किल्ला समजला जातो, पण या किल्ल्यावरच आणखी एक वैज्ञानिक इतिहास घडून गेला आहे. 18 ऑगस्ट 1868 साली झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश खगोलशास्त्र सर जे नॉर्मन लॉकियर यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर याच ठिकाणी गोटे बांधून त्यावर दुर्बीण ठेवली आणि सूर्याचा वेध घेतला. ग्रहण काल सकाळी 8:21 सुरू झाला. 9:24 ते 9:32 या काळात सूर्यग्रहण होते. सर लॉकियर यांना स्पेक्टोग्राफरवर 587.49 नॅनोमीटर लहरीच्या एक नवीन पिवळ्या रंगाची रेषा दिसली. या रेषेचा स्रोत सूर्याच्या तप्त वातावरणात एका नवीन मूलद्रव्यापी असला पाहिजे असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि त्यास नाव दिले हेलियन. ग्रीक भाषेत हेलियन म्हणजे सूर्य. पुढे 25 वर्षांनी विल्यम रामसे यांनी हेलियनच्या शोधावर शिक्कामोर्तब केले. यामुळेच किल्ले विजयदुर्गला हेलियनचे पाळणाघर असेही म्हणतात. तर ज्या ओट्यावर दुर्बीण ठेवून हेलियनचा शोध घेण्यात आला तो ओटा साहेबांचे ओटे म्हणून आजही विजयदुर्गावर प्रसिद्ध झाला.